सोलापूर मतदारसंघात तानाजी पाटलांचा दबदबा वाढतोय का? अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। गेल्या काही दिवसात खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर यांचे कट्टर समर्थक तानाजी पाटील यांचा दबदबा वाढताना दिसतो आहे। त्यांनी आटपाडी तालुक्यातील महत्त्वाच्या संस्था एकामागून एक त्यांच्या ताब्यात जाताना दिसत आहेत। त्यांनी सलग चार निवडणुका आपल्या बौद्धिक चातुर्यावर आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार राजेंद्र देशमुखांना धक्का देत जिंकले आहेत। जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडळकर व देशमुख भाजपच्या वतीने एकत्र येऊन लढत असताना तानाजी पाटलांनी त्यांना पराभवाची धूळ चारली। देशमुख चितपट करत स्वतः जिल्हा बँकेवर निवडून आले। तसेच मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसचा बंडखोर निवडून आणत त्याला व्हाईस चेअरमॅन केलं। त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीतही पडळकर व देशमुखांना धक्का देत बाजार समिती ताब्यात घेतली। तब्बल 32 वर्ष बाजार समिती देशमुखांच्या ताब्यात होती। आपल्या बौद्धिक चातुर्याच्या जोरावर बाजार समितीवर आपली सत्ता प्रस्थापित केली। या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली होती। आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार राजेंद्र देशमुख हे स्वतः मैदानात उतरले होते, सभा घेत होते। दुसऱ्या बाजूने तानाजी पाटील काँग्रेस व रासपाला सोबत घेऊन एकटे लढत होते। आमदार बाबर यांनी त्यांना फार ताकद दिल्याचं दिसलं नाही, तरीही त्यांनी बाजार समितीत भाजपला पराभवाची धूळ चारली। त्यानंतर झालेल्या माणगंगा साखर कारखाना निवडणुकीत भाजपवाले लढलेच नाहीत, त्यांनी हराकिरी करत अर्ज माघारी घेतले। गेल्या 1.5 वर्षात तानाजी पाटील यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे। आजीबाजी आमदार एकत्र असताना त्यांना टक्कर देत आपला प्रभाव पाडताना ते दिसत आहे। विटा तहसील कार्यालयासमोर तब्बल 3 महिने सुरू असलेले यशवंत सहकारी साखर कारखान्याचे आंदोलन मिटवण्याचं कामही त्यांनी केलं। आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख किंवा गोपीचंद पडळकर यापैकी कुणीही या कामगारांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचं दिसलं नाही, त्यांची दखल घेतल्याचं दिसलं नाही। अशा स्थितीत तानाजी पाटील यांनी पुढाकार घेत कामगारांचे आंदोलन मिटवले, कामगारांचे पैसे त्यांना मिळवून देण्यासाठी योग्य तोडगा काढला। एकूणच खानापूर मतदारसंघात तानाजी पाटील यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।